तर आज दुपारपासून ढगाळ वातावरण झालं होतं आणि त्यामुळे आणि रोज जे आपल्याला उन्हाच्या झळका येतात जाणवतात दुपारी, फार गरम उष्ण वारे येतं एवढ्या उंचीवरून असूनसुद्धा, तर ते यावेळेला जाणवलं नाही कारण ढगाळ वातावरण असल्यामुळे चांगलं गार सगळीकडं हवा जाणवत होती. आणि पाहू शकता की आपण काल आलो पनवेलला इथं, 2 दिवस आपण आउट ऑफ स्टेशन होतो त्यामुळं आज जरा आराम घेतला आहे आपण. आज चॅनलवर पण आपण एकसुद्धा व्हिडिओ नाही आपला, फक्त काय ते जेवण वगैरे, जेवणाचा एक व्हिडिओ आहे. तर आपण कुठं कुठं गेलो होतो, काय गेलो होतो, हे सगळं चॅनलवरती व्हिडिओ टाकले, ते बघा तेवढे सगळे. सासवडला, नगरला असे बरेचसे व्हिडिओ टाकलेत मी, हायवेवरून प्रवास करतानाचे व्हिडिओ, ते बघा ती क्रेन कशी चालली. हे कन्स्ट्रक्शन चाललं आहे, खालून साहित्य घेत आहेत क्रेनद्वारे आणि क्रेन ते साहित्य वरती खालून येऊन वरून पोचवते. आणि आता संध्याकाळ झाल्यामुळे इकडं दिवे लागलेले आहेत बघू शकता. तर आता ही क्रेन ते जे साहित्य आहे ते कुठं ठेवते आपण बघूयात. साहित्य म्हणजे सळी वगैरे असतील म्हणतो ना आपण, ते सळी, बंच ऑफ सळीज, तसं बंच असेल सगळा सळ्यांचा. आता असे फिरून फिरून अपोजिट साईडला गेले क्रेन, मला वाटतं तिकडे ठेवत असतील कारण सकाळपासूनच टाकी वगैरे असं काय काय गोष्टी आहेत त्या ठेवायच्या चालल्या होत्या. तर अशा प्रकारे आहे बघा, आज सूर्यास्त होताना पण सूर्याचं काय दर्शन झालं नाही ढगाळ वातावरण असल्यामुळे, आणि अजूनपर्यंत तेच तसंच वातावरण आहे, त्यामुळे गार छान हवा, छार एक काय म्हणतो आपण झुळूक, गार हव्याची, गार वाऱ्याची एक झुळूक, एक नाही अशा बऱ्याच झुळूक घरात जाणवत आहेत आणि आपली आई त्याचा मस्तपैकी आनंद घेते छानपणे झोपून. तर आता भेटू आपण रात्री, आता जरा फ्रेश होतोय आणि थोड्या वेळानं आपण जिमला पण जायचंय, जरा व्यायाम पण करूयात, नाहीतर नुसते आपण आळशी होऊ खाऊन पिऊन झोपून नुसतं. आज जरा सुट्टी पण काढली होती. तर भेटू आपण रात्री जिम नंतर, तोपर्यंत हां 2-3 दिवस आपण सुट्टीच काढलेली आहे आणि उद्या परवापासून बघू आपण जॉईन होऊ. सो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.